नमस्कार, मी किरण बाबळे, आपण आहोत राहता शहरामध्ये। आज नाशिक गोवा मतदारसंघाची निवडणूक पार पडते। 2,62,771 मतदार ठिकाणी आपलं मतदान आज करणार आहेत। त्याचबरोबर जर विचार केला तर 16 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांची चुरशीची लढत या ठिकाणी होत आहे। आज अनेक मतदार राजा या ठिकाणी मतदान करण्यासाठी येतोय। त्याचबरोबर जर विचार केला तर 338 मतदार केंद्र टोटल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नियोजन केलं आहेत। नगर जिल्ह्यामध्ये 147 बूथ या ठिकाणी आहेत आणि जे शासकीय कर्मचारी आहेत ते जवळजवळ 1050 कर्मचारी या ठिकाणी मतदान केंद्र नियुक्ती झालेली आहे। आज सकाळपासून जर बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। मतदार राजा मतदान करण्यासाठी या ठिकाणी येतोय। आता लढतीत कुणाचा विजय होईल हे मतपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे। मतदार संघाची निवडणूक आज या ठिकाणी होत आहे। अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये उभे आहेत। डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी या मतदारसंघाचं 12 वर्ष या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आणि हे नेतृत्व करत असताना त्यांनी सर्वसमावेशक काम, पदवीधरांचे प्रश्न असतील, पेन्शन योजनेतील प्रश्न असतील, सुशिक्षित बेकारांचे प्रश्न असतील, ते अतिशय प्रकर्षाने त्यांनी मांडलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे या मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवत आहेत। होतकरू आणि अतिशय तरुण असं हे नेतृत्व आहे। प्रत्येक क्षेत्रामधली जाण त्यांना आहे। आर्थिक प्रश्न असतील, औद्योगिक प्रश्न असतील आणि शिक्षकांचे प्रश्न असतील। त्यांचं गेल्या 20-22 वर्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। प्रदेशाध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नवीन शहर असल्यामुळे निश्चितपणे भावी कालावधीमध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी सर्व प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे होणार आहे आणि सर्व पक्षांनी त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे। त्यामुळं या ठिकाणी ते प्रचंड मताने निवडून येतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही।